हे गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज मी व्लॉग तरच स्टार्ट करेल, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करा. खाली रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे, पटकन जा क्लिक करा. केलं ना? सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि बस आज आहे धुळीवंदन, म्हणजे जी काल होळी झाली त्याची राख उरलेली असती. आणि आज सकाळी मला उठायला लेट झालं, कारण की एडिटिंग करता करता मला 1-1.5 वाजला होता. सो आज उठण्याकरता लेट झालं, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. लोक काय करतात, त्यांच्याकडे लहान मुलं असताना ते मोठ्या भांड्यांमध्ये तिथं ना रात्रीचा आहार राहतो ना, त्याच्यावर आहे ना पाणी शेक म्हणजे तापवण्यासाठी आणतात. आणि मग लहान मुलांना त्याच्याने आंघोळ घालतात. सो त्याच्याने आंघोळ घातल्यानंतर लहान मुलांना ना उन्हाळा सोपा जातो, म्हणजे घामवळ्याने होती दरच काय असेल त्याच्यामागं कारण. सो ते होतं. सो चांगलं म्हणजे ते त्याच्या पातीने बघायला भेटतं आपल्याला जागजागी धुलीबंधनच्या दिवशी. त्याच्यानंतर लहान पोरं काही राखीने खेळतात एकमेकाला राख, आणि धुलीबंधनला सेलिब्रेट करता आपल्या इकडं थोडंफार काही काही जणं. आणि 4-5 दरम्यान किंवा आत्ता पण चालू असेल मारुती वेशीत जाऊन वीर नाचवतं किंवा देव नाचवतं असं म्हणतात. सो म्हणजे आपल्या घराचे देव असता ना, तुम्हाला दाखवू का आता? हां एक मिनटं दाखवतो. सो काहीच हे बघा, हे असे देव असता ना, सो ते देव ना खोबऱ्याच्या वाटीत घेता, लाल बसनात घेता, आणि मग ते तिथं जायचं, त्याला प्रदक्षिणा घालायच्या आणि नाचायचं, मग परत ती राग घेऊन घरी यायचं. सो त्याची मग पूजा वगैरे सर्व घेऊन. सो असं काही असतं. आता मला ॲक्च्युली जायचं आहे मामाच्या गावाला, इथून जवळपास 22 किलोमीटर आहे. सो आज तुम्हाला मोठं ब्लॉग पण बघायला भेटेल. सो मी कॅमेरा चार्ज करून ठेवलेला आहे आपला. सो आता मस्तपैकी जाऊ आणि तुम्हाला आज स्टे ट्यून. आणि आता चला निघू, आत्ता वाजले जवळपास 3 वाजले, बाहेर तर खूप ऊन आहे आणि बस शांतता आहे असतं. निघू चला मग. हॅलो फ्रेंड्स, सो आत्ता पेट्रोल टाकायला गेलो होतो, पेट्रोल टाकून आलो आहे गाडीत. सो आता जायचं आहे आपल्याला. सो केळी लावलेली, केळीचं झाड लावलं होतं. सो आज त्याला एवढं मोठं फन आलेलं आहे, म्हणजे किती सारं केळं आलं तुम्ही पाहू शकता. आणि म्हणजे जवळपास त्याला एखादं 1.5 म्हणजे मागच्या वर्षीच लावलं होतं मी. जसं की माझ्या बड्डेला मी संकल्प केला दर एक वर्षी म्हणजे बड्डे आल्यावर एक झाड लावायचं. सो आज त्याचं आपल्याला फळ भेटलंय असं आपण म्हणू शकतो. तुम्ही बघू शकता एवढं किती मोठं आहे, आता उचलायला अक्षरशः गाडा 2 जणं लागतील एवढं मोठं आहे. आणि आपल्या जीवनात पण असंच आहे की आपण कोणतीही गोष्ट करा, आपल्याला वाटतं की आपण काही करतोय की आपल्याला त्याचं लगेच फळ भेटेल असं नाही. आता यूट्यूब इंडस्ट्रीमध्ये जरी तुम्ही असाल किंवा दुसऱ्या क्षेत्रात जरी असाल, कष्ट करत राहायचे एक ना एक दिवस त्याचं फळ भेटतं. असं नाही की झाड लावलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला फळ भेटेल. सो एक जवळपास 1-1.5 वर्षानंतर त्याची जोपासना झाल्यानंतर आज एवढं मोठं झाड आणि त्याचे फळ बघितल्यानंतर खूप आनंद होतो आपल्या मनाला की आपण लावलेलं झाड आणि त्याचं आज फळ आपण खाणार. जेव्हा घेताना त्या काकाने सांगितलं होतं सिंगापुरी केळं आहे आणि खरंच खूप मोठे मोठे केळं आहे, तुम्ही बघू शकता हे बघा. सो आता याला घेऊन जाऊ, कटिंग करू. आणि फुल्ली ऑर्गॅनिक आहे, काही केमिकलचा वापर नाही केला आहे, पूर्ण झाडावरच पिकून दिलं आहे. सो असं काही आहे. चला मग. चढ आहे का खालून ते तुटेल ना केळं टिकले का? चला मग. सो या ठिकाणी त्याची कटिंग चालू, तुम्ही बघू शकता बंचेस म्हणजे डझन मध्ये असे कट करतात. काही पिकलेले आणि काही कचरट म्हणजे पिकाचे बाकी. सो असं काही आज क्लिअरिटी खूप छान दिसते. सो गाईज फायनली डिसाईड झालं की मोठी गाडी घेऊन चाललो आहे, कारण छोट्या गाडीवर खूप जाम होत होता आणि खूप ऊन आहे ना. सो जाऊ मग आता मोठ्या गाडीतच. चला मग. सो फ्रेंड्स, पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे आणि इथं आज फक्त एक्स्ट्रा पॉवरचंच पेट्रोल शिल्लक आहे. सो तेच टाकावं लागतं, 4 रुपयाने महाग असतं साध्या पेट्रोलपेक्षा. आपली गाडी पेट्रोल आणि गॅस आहे. सो पेट्रोल टाकतो आता. हो
हॅलो फ्रेंड्स, सो आलोय मी माझ्या मामाच्या घरी. ऍक्च्युली का आलोय, कारण की त्यांचा बागाचा खुडा चालू होता. सो भरपूर दिवसाचा ते म्हणत होते या या या. सो एवढ्यात काय आलो नव्हतं आणि मग त्यांचे द्राक्ष घ्यायला आलोय मेन म्हणजे. सो त्यांचा शेवटचा खुडा होता, एक दोन दिवस बाकी आहे. सो त्याकरता आता चाललोय इकडं माग मळ्यात, म्हणजे इकडं घर आहे त्याच्या माग मळा आहे. सो तिकडं चाललोय. सो चला मग. हा हे माझ्या लहान्या मामाचा मुलगा. हॅलो श्लोक, नाकाला काय लागलं? काय लागलं? इकडे बघ ना, लागतो काय? हॅलो बोल, हॅलो बोल. हे गाईज म्हण. अरे बोल ना, हे गाईज. सो लाजतोय तो. चला मग गाईज, आता आम्ही आलोय मळ्यात आणि हा आहे इकडं. यांनी नवीन व्हरायटी लावली आहे, त्याचं नाव आहे रतन. आणि इकडं सोलार प्लेट आहे. सो याचं मी तुम्हाला आता माहिती देतो. बघा, तुम्ही बघू शकता ह्याच्यावर सर्व पूर्ण माळा चालतो. सो फ्रेंड्स, हे आहे सौर ऊर्जाचं, म्हणजे एक गव्हर्नमेंटकडून स्कीम होती. सो त्याच्यात हे 25,000 रुपयात जे सोलार 3 लाख रुपये ते 5 लाख रुपयात जर आपण वैयक्तिक बसवलं आपल्या पैशांनी की आपल्याला बसवायचं आहे, त्याला 3 ते 5 लाख रुपये लागतात. पण स्कीममध्ये असल्यामुळं ते 25,000 रुपये जवळजवळ बसलेलं आहे आणि एकदम छान सोय. सो आम्हाला पण बसवायचं होतं, मी पण खूप अप्लाय केलं होतं म्हणजे त्याच्यासाठी. सो पण झालं नाही काही कारणावस्तव, टेक्निकल प्रॉब्लेम्स होते. सो सर्व त्याचे डॉक्युमेंट्स एकदम सिम्पल प्रोसेस होती, फक्त आपला शेतीचे 7-12 आधार कार्ड आणि ते सर्व डिटेल्स द्यायची होती, किती एकर आहे आणि काय. सो लगेच मग आपल्याला असं सोलर भेटतं आणि मग टेन्शन नाही ना शेतकऱ्यांसाठी, कारण की मग लाईटीचं बघायची गरज नाही, लाईट कधी येईल कधी नाही येणार. आपलं सोलर राहतं, ऊन असलं फक्त बटन चालू करून दिली, मोटर चालू आणि मस्त आपली शेती बंद. सो काही टेन्शन नाही. आणि आपलं जर त्या शेजारी घर असेल तर अतिउत्तम, घराला पण आपल्याला वापर होतो आणि शेतीला पण. सो आता खूप वारा सुटलेलं आहे, दाखवतो तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने. चला मग. सो गाईज, पुढचं ब्लॉग कंटिन्यू कराल. श्लोक धर, श्लोक काय करू. अरे कर, धर धर ना. सर उचलन ना तुला फोन. अरे काय यार तू लाजतो. चल. सो ही आहे रतन व्हरायटी, तुम्ही बघू शकता एकदम छान आहे आणि नवीन आहे. सो अजून भरपूर पॉप्युलर आहे ह्या भागात आणि थोडं पहिलंच वर्ष आहे. अय चावले राजा. अय काटता येतो. बाहुबली. अरे उचल. काय बदाम बदाम बदाम. आता डान्स पण करून दाखव. वा वा छान छान छान. कच्चा बदाम पाय तुडा हातरवाला दाखव. सो असं काय चालू आहे, मस्त पैकी एन्जॉय. सनसेट होईल थोड्या वेळातच. वाव किती मस्त काय क्लायमेट झाले बा. सो गाईज, हे मम्मीचं जुनं घर, हे जिथं मम्मीने ते पहिले राहिलेले आणि अजून पण ते सुस्थितीत आहे, तुम्ही बघू शकता असं काही प्रकारचं आहे. सो मम्मी बोलले याची शूटिंग घेऊन टाक, ते पडायवर आलं थोडंफार. सो कल ना हो ना हो ते असं काही आहे ना. सो त्यासाठी एकदा यूट्यूबला टाकलं कसं लाईफ टाईम राहील ना. सो त्यासाठी असं काही आहे. तिथं हॉल होता आणि मला जेवढं माहिती तेवढं सांगतो, मध्ये हॉल म्हणजे हॉल होता, किचन आणि साईड अँगलने असं काही आहे. तुम्ही बघू शकता खूप हवा सुटली इकडं. किचन का काहीतरी होतं, बाथरूम आणि पूर्ण असं होतं, मातीचं होतं आणि वरतून पत्रे होते. सो मम्मी पप्पांचं लग्न तर तिकडं झालं होतं, तिकडं थोडं हे दिसतंय ना
म्हणजे तिकडं तर पहिले हेच होतं पूर्ण मोकळं पडी जागा होती. सो तिथं साफसफाई करून मग झालं होतं. सो असंच व्हायचे पहिले तर अंगणात. चाललो आता घरी चला. हे गाईज, सो आत्ता माझ्यासोबत आहे माझ्या मामाचा मुलगा क्षितिज. सो आपला सबस्क्रायबर आहे खूप पहिल्यापासून, दरवेळेस कमेंट टाकतो. तुम्ही माझ्या कमेंट बघितल्या ना, सो याच्या याचंच येईल नारायण डोंगे म्हणजे बाबांचं नाव येईल. सो हा जास्त बघतो. नाईस नाही जास्त नाईसच टाकतो का रे. सो नाईस टाकतो म्हणजे ब्लॉग नाही आवडत तुला. मस्त अशी मनुकी वाळत घातली तुम्ही बघू शकता काळीचे. आणि असं आलो आम्ही दबे पाव आलो असं मस्त पैकी. आणि तिकडं खूप हवा सुटली कदाचित तुम्हाला आवाज नसेल येत व्यवस्थित. सो क्षितिज तुला पण चॅनल उघडायचं ना एक. कोणतं चॅनल उघडायचं आहे? एक्सपेरिमेंट. सो फ्रेंड्स तुम्ही एकदा व्ह्यू चेक करा किती जबरदस्ती. सो गाईज हे काही आहे आणि आपलं मोठं ब्लॉगिंगचं सेटअप. आधी बाईकने येणार होतो पण नंतर आणि द्राक्षेची पेटी आणि सर्व आपल्या इथं मागे एवढे सारे केळं म्हणजे घरी जाऊ. सो असं काही माझ्या मामाचं घर तुम्ही बघू शकता. आता या साईडने उजड नाही त्यामुळं. सो क्षितिज काय सांगशील? लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हा ओके काय नाही. चला 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 उशीर झालाय 6:16 झाले. चला. सो फ्रेंड्स घरी जायला निघालोय. आत्ता वाजले जवळपास 6:19. थोडा टायर्ड झालोय. पहिले हेल्मेट घालून मोटर लॉगिंगची स्टाईल मारत होतो. सो जाम झालोय. आता चाललोय घरी आणि मग घरी गेला भेटू. छान वाटलं असं फॉर चेंज म्हणून थोडंसं फिरलं. सो चला आता मग जाऊ घरी. मग घरी गेला भेटू. चला बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, सो गावावरून जाऊन आलो त्याच्यानंतर मित्रांमध्ये गेलो. आता डिनर झाला आणि आशा करतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली असाल तर थँक्यू सो मच. आणि खाली सबस्क्राईबचं बटन सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा व्हिडिओला. त्याच्याने मला प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आता लवकरच रंगपंचमी, जवळपास 3-4 दिवसांनी रंगपंचमी. सो आम्ही फ्रेंड्सनी ठरवलं आहे नाशिकला जायचं. सो त्याचं तुम्हाला मी दाखवेलच कसं असतं नाशिकचा रहाड महोत्सव. सो एकदम जबरदस्त असतो. सो आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण एकदम अप्रतिम व्हिडिओ येणार आहे. सो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.